झाले मला खूप भीती वाटती आहे आई। पुन्हा आईच्या नावाचा दोष लावलास? किती वेळा सांगितले तुला, तार धाडली आहे गावास। अण्णा मग तुम्ही त्यांना पुढचा मूर्त धरायला सांगा ना, म्हणजे आपण जाऊन आईला घेऊन येऊ ना। आपला सल्ला विचारला नाहीये कोणी, फार बोलायला लागला आहात आपण। घराण्याची काही रीत भात आहे की नाही? त्या माधवावर जबरदस्ती करता जात, त्याचे मनात नाहीये हो लग्नाचे। तुमचीच मते थोपताय त्याच्यावर। काहीही चुकले नाहीये हो भाऊजींचे, माधवाच्या हिताची काळजी त्यांना नाहीये का? समजा उद्या माधवाने एखाद्या विधवेशी लग्न करायचे ठरवले तर काय करणार होत आपण? तू मध्ये नको आई, आता कशाला हवेत वार? आणि ताई काकू म्हणतायत ना ते बरोबरच आहे, परंतु आम्ही विलायतेहून परतल्यावर प्रायश्चित्त घेण्याचा खोळेपणा करणार नाही हे ठाम आहे। कदाचित लोक त्यामुळे आम्हाला धर्मभ्रष्ट आणि ओवळा ठरवतील। विवाहानंतर जी पतीची गती तीच त्याच्या भारीची। आणि आम्ही सुधारक पक्षाचे नवमतवादी असून विधवा पुनर्विवाहाचे पाठीराखे आहोत, आणि आपण तर वतनाचे जहागीरदार, शिवाय घराण्याची परंपरा पाळणारे असा लौकिक आहे। तेव्हा आपण ऐकलेला लौकिक रास्तच आहे, त्यामुळेच एकदा मुलगी देण्याचा निश्चय केला की आम्ही तो मोडत नाही। नाना, ओ नाना, तुमची वाटच पाहत होते, माझी टपाल असेल ना? नाही बाईसाहेब, आमच्याकडे आपले कुठलेही टपाल नाही। माधवरावांनी विवाहास होकार दिला, परंतु त्यातही अट घातली आहे की हा विवाह 6 महिन्यानंतर व्हावा। अगं बाई, आणि आपण ती मान्य केलीत? मी त्यास म्हटले की हा निर्णय आपण गोविंदरावांवर सोडावा। ऐन वेळी गोविंदरावांनी माधवरावांचे ऐकले तर पुत्र प्रेम आंधळे असते। ऐन वेळी त्यांनी माधवरावांचे मन राखायचे असे ठरवले तर असे झाले तर विवाह नक्कीच लांबणीवर पडणार। मला माझ्या आईस भेटावयास मिळेल, किती छान। भाऊसाहेब, अण्णा साहेब कुर्लेकर आले होते। उत्तम उत्तम। नाही, आम्ही त्यास म्हटले बाकी सर्व ठीक आहे, परंतु विवाह वर्ष 6 महिन्यानंतर होईल। त्यांना आमची एवढी गोष्ट मान्य करावी लागेल असे आम्हास वाटते। वर्ष 6 महिन्यानंतर पाहू। बाळंबजी, या मंडळीस गेल्या 15 दिवसांमध्ये तुमच्या मित्रवर्यांकडून आलेली सर्व पत्रे तारा आम्ही वाचलेल्या आहेत। प्रत्येक पत्रामध्ये तारेमध्ये विधवेशी विवाह करण्याचा आग्रह त्यांनी धरलेला आहे, आणि जर का तुमच्या म्हणण्याप्रमाणे 6 महिने वर्षभर तुम्ही मोकळे राहिलात तर विधवेशी विवाह करण्याचा मोह तुम्हाला निश्चितच होईल, कारण आपणही त्याच समविचारांचे आहात। विवाह टाळण्याचा प्रसंग गुदरलाच तर दारातून मुलीस परत पाठवणे शक्य नाही। तेव्हा जर का असे झाले, लग्न टळले, तर त्यानंतर आपला आणि आमचा संबंध संपला हे निश्चित। विवाह टळण्याचा संबंध संपला।